यशश्री शिंदे हत्या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहे. आरोपी दाऊद शेखने यशश्री शिंदेला का संपवलं याचा धक्कादायक खुलासा त्याने पोलिसांसमोर केला आहे. प्रेमात धोका मिळाल्याचा राग आणि सुडाने पेटलेल्या आरोपीनं यशश्रीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. याच दरम्यान त्याने यशश्रीला एकदा शेवटचं भेटण्यासाठी वेळ मागितली. पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे. यशश्री शिंदे भेटायला येत नसल्याने आरोपी दाऊद शेख चिडला होता. तिने लग्नाला नकार दिल्याने त्याच्या रागात भर पडली. सोबत येण्यासाठी तो तगादा लावत होता. त्याचा तगादा आणि सतत होणाऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिने एकदा भेटून सगळा विषय संपवण्याचा निर्णय घेतला. आरोपी बदला घेण्यासाठी पूर्ण तयारीनं आला होता. तिथे त्यांचा वाद सुरू झाला आणि राग अनावर झाल्याने त्याने चाकूने सपासप वार केले आणि तिला संपवलं अशी माहिती अमित काळे यांनी दिली आहे. सो बेसिकली यांचा जरी परिचय असला एकमेकांशी डिसीजचा आणि ऍक्युजचा, तरी ती त्याला भेटायला रिस्पॉन्ड करत नव्हती. त्याच्यामुळे हा याच्यामध्ये आणि तिच्यामध्ये भांडण झालं. भांडणामध्ये त्या रागामध्ये येऊन आधीच आणलेल्या चाकूने तिची हत्या केली. त्याला आपण टेक्निकल अनालिसिस आत्ताच सांगितलं की 29 तारखेला सकाळी ताब्यात घेतलं, ॲट्रॉसिटीचं सेक्शनची वाढ करून ॲट्रॉसिटी कोर्टात हजर केलं. 7 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी त्याला दिलेली आहे आणि तो जो माझ्यासोबत तू बँगलोरला चल अशा प्रकारचा तगादा तो लावत होता, ज्याला ती रिस्पॉन्ड करत नव्हती. आणि जर मला तू भेटली नाहीस तर मी तुझ्या आणि माझे जे काही फोटो माझ्याकडे आहेत ते व्हायरल करेल अशा प्रकारे धमकी देऊन तिला तो जबरदस्ती करून बोलत होता भेटायला.